वाव, काय छान ब्लाउज आहे. कुठं पण गेले का कोणी पण मैत्रीण असंच म्हणणार आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ब्लाउज डिझाईन करणार आहेत. तर हेच ब्लाउज तुम्हाला पुढे पूर्ण बघायला मिळणार आहे. रामकृष्ण आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन. प्रिन्सेस कटमध्ये ब्लाउज मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि ब्लाउज म्हणजेच मी जे हे घातलेलं आहे ब्लाउज, ह्याच ब्लाउजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे. ज्या मैत्रिणींचा ब्लाउजचा पफ एकदम चपटा होतो किंवा ब्लाउज त्यांना छातीमध्ये असं दाटल्यासारखं वाटतं किंवा इथं काखेत ब्लाउज दाटल्यासारखं वाटतं, तर ह्या सर्व गोष्टी कशामुळे होत असतात आणि ब्लाउजची फिटिंग तुम्ही बघू शकता. एकदम खूप सुंदर अशी फिटिंग ब्लाउजची आलेली आहे. तसा मी तुम्हाला बाजूमध्ये व्हिडिओ दाखवते फिटिंगचा कसा आहे. आणि ह्या ब्लाउजला आपण काहीतरी वेगळं असं म्हणजेच न्यू प्रकारची एकदम न्यू स्टाईलमध्ये कॉलर मी इथं लावून घेतलेली आहे. तर फिटिंगला ब्लाउज एकदम चांगल्या प्रकारे बसायला हवं ह्यासाठी आपल्याला कुठल्या टिप्स फॉलो करायच्या आहेत व कटिंग करताना स्टिचिंग करताना काय काय गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओत बघणार आहे. संपूर्ण ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग आणि फिटिंग, ब्लाउज अंगात घातल्यावर कसं बसलेलं आहे फिटिंगला हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. चला तर मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण एंडिंग पर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला, थोडं जरी फायदेशीर वाटला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. तर एकदम प्लेन साडी आहे, जसं की तुम्ही बघितलं मी हेच साडी आणि ब्लाउज घालून तुमच्यासोबत आता चालूच गप्पा केलेल्या आहेत. तर साडीतला मी फक्त थोडासाच कापड काढलेला आहे. प्लेन साडीवर मी हे प्रिंटेड ब्लाउज घेतलेला आहे आणि ब्लाउजसाठी मी अस्तर बरोबर 1.5 ते 1.5 मीटर घेतलेला आहे. तर ब्लाउजच्या उंची आपल्याला जेवढी घ्यायची त्याच्याहून 1 इंच प्लस करायचं आहे. आणि इथं मात्र बघा, शोल्डर मी 7 घेतलेलं आहे आणि मुंडाखोली देखील मी 7 घेतलेली आहे. कारण ब्लाउज मी पुढे ओपन गळा आहे माझा आणि मागे पूर्ण बॅक जे आहे ते बंद असणार आहे, म्हणून मी इथं 7 इंच शोल्डर घेतलेला आहे. जेव्हा मी हल्टर नेकचे ब्लाउज माझ्यासाठी शिवून घेते तेव्हा मी 8 शोल्डर घेत असते. म्हणजे बंद गड्याचे ब्लाउज शिवत असताना थोडे चेंजेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारमध्ये करायचे असतात. बॅक पार्टची मार्किंग झाली. फ्रंट पार्टसाठी आपण 7 शोल्डर, 7 मुंडा, इथं आपल्याला छातीचा 4था भाग प्लस 2 इंच आणि 1 इंच अजून, म्हणजे टोटल मिळून आपल्याला 3 इंच प्लस करायचं आहे 2 इंच मार्जिनसाठी. आणि हा 1 इंच देखील आपलं मार्जिनसाठी असणार आहे कारण आपण डायरेक्ट कापड व प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करून घेतो आहे. इथं बॅकची उंची आपण 15.5 घेतली तर फ्रंटची आपण 16 घेतलेली आहे. एक मार्किंग 16 आणि एक मार्किंग 15.5 केलेली आहे मी. आता इथं आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. 10.5 उभा टक्स, आडवा टक्स 4.5 असणार आहे, तोच पॉईंट खाली मॅच करायचा. 1/2 इंच ह्या बाजूला घ्यायचं, क्रॉस करायचं. 2 इंच त्या बाजूला घ्यायचं, 2 इंच सरळ करायचं आणि मेन पॉईंटला क्रॉसमध्ये मॅच करायचं. आता इथं बघा, फ्रंट मुंड्यासाठी 1 इंच आतमध्ये घ्यायचा आहे, तो पॉईंट शोल्डरला मॅच करायचा. आणि फ्रंट मुंड्याचा आपण आकार आता स्केलच्या मदतीने देणार आहेत. तसं आपण स्टिचिंग ज्यावेळेस करतो तेव्हा अजून परत आपण इथं आकार देत असतो असं मी तुम्हाला नेहमी सांगत असते. इथं बघा, आता आपण बरोबर 6.5 पॉईंट लावणार मुंड्यामध्ये आणि मग प्रिन्सेस कटच्या आकाराचा क्रॉस केलेला आहे. आता जर का तुमच्याकडे स्केल नसेल तर तुम्ही हाताने आकार देऊ शकता. मी तुम्हाला हाताने देखील भरपूर व्हिडिओंमध्ये आकार द्यायचे सांगितलेलं आहे. तर मी अशा पद्धतीने आकार देऊन घेतला. सर्वप्रथम पहिला शेप द्यायचा आहे, नंतर दुसरा. इथं हा जो गॅप आहे तो बघा, पॉईंटपासून बरोबर 1/2 ते 1.25 इंचचा आपला यायला हवा. बऱ्याच मैत्रिणी मी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला आकार सांगते तर मग असा एकदमच पॉईंटमध्ये आकार देतात, तर तसं न देता असा द्या खाली. आता इथं आपल्याला कमरेच्या 4था प्लस 2.5 इंच हा वेस्टेज टक्स आहे आपला, 2 इंच नेहमीची शिलाई मार्जिन आणि 1 इंच जोडण्यासाठी, जो आपला जोडण्यात जाणार आहे कापड जॉईन करणार आपण त्यासाठी. आता ह्या बाजूला 1 इंच वर घ्यायचा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला 1/2 इंच सांगायची, पण 1 इंच घ्या म्हणजे सरळच आपली बरोबर कमरपट्टी तयार होते.
आता इथं वरती गळा रुंदी आपण 3.5 इंच घेतलेली आहे आणि पुढचा गळा मात्र मी 8 इंच घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गळा घेऊ शकता. 7, 6, 6.5 असा तुमच्या पद्धतीने गळा तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता. आता काटकोनमधून मी आकार देऊन घेतलेला आहे गळ्याचा. बॅक आणि फ्रंटची आपली मार्किंग झालेली आहे. मार्किंग केल्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण बॅक आणि फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे. कटिंग करत असताना चॉकची मार्किंग आपल्याला कापडवरच राहू द्यायची आहे हे लक्षात असू द्यायचं. आता आपण सर्वप्रथम पुढचा जो कट आहे तो कट करणार आणि मग आतील वेस्टेज कट काढायचं आहे. इथं आता आपलं स्लीव्स कटिंग करायचे आहे आपल्याला. तर उरलेलं जे अस्तर आहे ते मी अशी घडी घालून घेतलेली आहे. तर बाहीची घडी केव्हा पण मी छातीच्या 1/4 अशी घेत असते. तर 38 माप आहे म्हणून मी 9.5 वर घडी घातली आणि स्लीव्ज मी 3/4 घेणार आहे. 3/4 स्लीव्जसाठी मी बघा 14 इंच मला तयार हवी तर मी 15 वर मार्किंग केलेली आहे. खाली दंडगेअरच्या 1/2 प्लस 2 इंच म्हणजे 6 प्लस 2 इंच केलं. इथं उतार बघा 4 वर दिलेला आहे. मी आपली लॉंग स्लीव्ज आहे म्हणून मी 4 वर उतार देत असते. आता आपण इथं बाहीचा आकार देऊन घेणार. तर मी तुम्हाला बाही कटिंग अस्तरवर दाखवते पण मी हे अस्तर न लावता आपलं मेन जे कापड आहे फक्त त्याच कापडची बाही लावून घेणार आहे. तर बाहीची कटिंग नेमकी कशी करायची कारण तो जो कापड आहे तो प्रिंटेड आहे त्यावर मार्किंग दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला अस्तरची बाही कटिंग इथं दाखवते व्यवस्थित की तुम्हाला मार्किंग व्यवस्थित काढायला हवी. संपूर्ण आपलं ब्लाऊजचे अस्तर पार्ट कटिंग झाले. तेच मी मेन कापडवर देखील कटिंग करून घेतलेले आहेत. आता ही जी काही बाही आपण कटिंग करून घेतलेली आहे लॉंग स्लीव्ज ती आपण तंतोतंत कट करणार आहेत कारण आपण अस्तर न लावता फक्त हाच कापड राहू देणार. हा खूप सुंदर कापड आहे ब्लाऊजचा. तर बिना अस्तरचा देखील खूप सुंदर अशी बाही आपली तिथं फिटिंगला येणार आहे. तर इथं संपूर्ण आपलं आता ब्लाऊजचे पार्ट जे आहे ते कटिंग करून झाले. तसंच मी अस्तर जसं आहे तसंच अटॅच करून घेतलेलं आहे. कुठलंच आता फक्त आपण बॅक पार्ट बघा खालून अल्टर करून घेतलेलं आहे बॅक पार्टला आणि गळ्याला वरती गडपट्टी लावली गेलेली आहे. आता आपण फ्रंट पार्ट घेतलेला आहे. कॅनव्हेसची घडी बंद घडीवर मी अशा पद्धतीने फ्रंट पार्टची मार्किंग करून घेते व्यवस्थित ठेवत. आता आपल्याला गळ्याची मार्किंग झाली त्यापुढे आपण 1.5 इंचावर पॉईंट लावणार आहेत. जो काही आपला पुढचा गळा आपण घेतलेला आहे त्या पद्धतीने आपण आता त्यापुढे 1.5 इंचावर पॉईंट लावले आणि राऊंड शेप असा दिलेला आहे. आता इथं अंदाजाने मी बरोबर 1 इंचापर्यंत क्रॉस केलेला आहे. 1/4 इंच ते 1 इंच क्रॉस केलेला आहे कारण ही आपली पुढची कॉलर असणार आहे. त्यानंतर आतील आपल्याला आकार कट करायचा आहे व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण याला कलर कॉम्बिनेशनमध्ये म्हणजे साडीच्या कापडवर लावून घेणार पण साडीचं कापड एकदम बारीक आहे ट्रान्सपरंट दिसतोय म्हणून आपण अस्तरवर त्याला चिपकवून घेतलेलं आहे. आता आपण अस्तरला साडीचं कापड अटॅच करणार. त्यानंतर परत अजून एक अस्तर घेणार आहे त्याखाली की त्याला आपण छानपैकी कवर करू शकू असं व्यवस्थित. सर्वप्रथम आपण बाहेरील बाजूला टीप टाकणार. लक्षपूर्वक बघणार तर तुम्हाला नक्कीच कळणार आहे. एक्स्ट्राचा पार्ट कटिंग करायचा आहे. आता आपण कॉलर अशा पद्धतीने पलटवून घेणार आहेत. इथं तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता किंवा दापटीप देखील टाकू शकता. आता जो ओपन पार्ट आहे तो आपण व्यवस्थित तसा हाताच्या मदतीने प्रेस करत स्टिचिंग करून घेणार. दोन्ही बाजूचे कॉलर मी सेम पद्धतीने तयार करणार आहे. तुम्हाला एक बाजूची कॉलर व्यवस्थित दाखवते की जेणेकरून तुम्हाला देखील कळणार आहे. ठीक आहे. आपले आता ही एक साईडची कॉलर व्यवस्थित तयार झाली. इथं लक्ष असू द्या की मी साईड पार्ट फक्त फ्रंट पार्ट आहे आपलं त्याला आपण साईड पॅटर्न अटॅच केलेलं नाही आहे तोपर्यंतच आपल्याला ही कॉलर लावायची आहे. आता शिद्यावरून कॉलर ठेवून बघायची बरोबर येते का. परत तिला अशी उलट बाजू करत उलट पार्टवर आपण कॉलर देखील कॉलरचा जो पार्ट आहे तो देखील उलटच दिसतोय वरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे. म्हणजेच जेव्हा आपण त्याला फोल्ड करू शिद्यावर तेव्हा त्याची शिदी बाजू वर येणार आहे. राऊंड शेपवरती कट लावायचे.
आणि इथं आपण आता दापटीप टाकणार. दापटीप आपल्याला अस्तरवर द्यायची आहे. लक्ष असू द्यायचं की दापटीप टाकत असताना अस्तरवर टाकायची. आता कॉलर व्यवस्थित अशी आपली छानपैकी फोल्ड झालेली आहे वरच्या बाजूला. इथं हवं तर तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता किंवा दापटीप देखील तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे, आता एका बाजूला आपण कॉलर लावून घेतलेली आहे. आता त्याला साईड पॅटर्न बघू शकता, किती सुंदर आपला आकार आहे प्रिन्सेस कटचा. जसा मी आकार दिला होता तसाच मी कटिंग केलेला आहे आणि इथं स्टिचिंग करून तुम्हाला दाखवते. ज्या मैत्रिणींचा पप एकदम चपटा येत असेल, त्यांनी जर का आजचा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत बघणार तर तुमचे जे काही सर्व प्रॉब्लेम आहेत ते तुमचे इथं क्लिअर होणार आहेत, कारण तुम्हाला इथं डिटेलमध्ये माहिती मी दिलेली आहे. तर बघू शकता खूप सुंदर असा पप आपला क्रिएट झालेला आहे. हे आपलं एक बाजूचं फ्रंट पार्ट तयार झालं. सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला देखील कॉलर जी आहे ती अटॅच करणार आहेत. तर आय हुक पट्टी पण आपण लावलेली नाही, कारण त्याआधीच आपल्याला कॉलर लावायची आहे. ह्या व्हिडिओच्या आधी जर का तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत असणार तर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये मी अशाच पद्धतीने कॉलर लावलेले आहे ब्लाऊजला. मात्र ते ब्लाऊज जे आहे ते फोरटक्सवालं ब्लाऊज आहे, क्रॉसपट्टीवालं फोरटक्स. आणि हे जे आहे ते मी माझे स्वतःचं बनवते प्रिन्सेस कटमध्ये. तर त्या ब्लाऊजला मी आय हुक पट्टी लावल्यानंतर कॉलर लावलेली होती. पण कॉलर लावण्याची योग्य पद्धत अशा पद्धतीने आहे जे की मी तुम्हाला आज इथं दाखवते, म्हणजे तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. प्रत्येक पार्टवर आपल्याला जॉईन करत असताना डबल टिप टाकायची असते. आता फ्रंट पार्ट आपलं एवढं ओके झालेलं आहे, त्याला एकावर एक ठेवायचं. कमरपट्टी लावण्यासाठी खालची बाजू सरळ आहे का हे चेक करायचं. नॉर्मल मी कट लावला तिथं. आणि इथं आता कमरपट्टीसाठी आपण दोन अशा दोन दोन इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण व्यवस्थित अशी कमरपट्टी लावून घेणार. आय हुक पट्टी प्रत्येक मैत्रिणींची अशी कमेंट असते की आय हुक पट्टी त्यांची लहान मोठी होत असते, मग त्याला असं एक प्रॉब्लेम तुमचा होत असेल की तुम्ही मोजत नसणार. तर आता बघा इथे लक्षपूर्वक की मी पट्ट्या कशा पद्धतीने लावून घेते, कमरपट्टी लावत असताना मी काय गोष्टीची काळजी घेते हे बघा. आता दुसरं पार्ट आपल्याला लावून चेक करायचं आहे की सारखंच येतंय का. कमी जास्त पण आपल्याला इथं ॲडजस्ट करायचा असतो. जर का तुमचं पार्ट लहान मोठं होत असेल आय हुक पट्टीचं तर तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता जेव्हा कमरपट्टी लावता तेव्हा. आता आपल्याला आय हुक पट्टी लावून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आपण हुक पट्टी लावणार खालच्या बाजूने ठेव असं शिधेवरून ठेवायचं फोल्ड करून, कारण दोन्ही बाजूला फिनिशिंग असल्यामुळे आपण खालून तसंच वरून अस्तर फोल्ड करून ठेवलेलं आहे. दापटीप टाकायची. अस्तरला एक घडी घालत पूर्णपणे अस्तर आतमध्ये टाकायचे आहे आणि परत असं दापटीप टाकायची आहे. आता इथं बघा आपली जी कॉलर आहे ती मी वर केलेली आहे आणि इथं व्यवस्थित अशी फिनिशिंग केली. खूप सुंदर अशा पद्धतीने आपली हुक पट्टी लावली गेलेली आहे. आता आपण इथं आय पट्टी लावणार. आय पट्टी आपली वाढीव असते आणि वरच्या बाजूला येत असते, म्हणून मी इथं जो ब्लाऊजचा कापड आहे तोच इथं घेतलेला आहे की जेणेकरून ब्लाऊजचा लुक जो आहे तो राहायला हवा आणि एकदम छान अशी फिनिशिंग यायला हवी. वरच्या बाजूने पण फोल्ड करून लावत असताना मी कॉलर बघा बाहेर काढलेली आहे. इथं आता आपण काय करणार, जे आपण 4.5 इंच रुंदीला पट्टी घेतली ती फोल्ड केली आपण, परत आता फोल्डवाली बाजू आपण घेणार आणि अंगाची आय तयार करणार, म्हणजेच कापडची आय आपण इथं बनवून घेतोय. हवं तर तुम्ही धाग्याने देखील आय बनवू शकता, पण मशीनचे आय देखील खूप छान असे तयार होतात आपले. तर अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज शिवून घेणार आणि 4 चौघात जाणार, म्हणजेच कुठं कार्यक्रमात कुठल्या समारंभात जाणार, तर सर्वच म्हणजे सर्वांचेच लक्ष तुमच्याकडे जाईल असं एवढं छान असं ब्लाऊज मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवते. तर कॉलरच नाही तर मी तुम्हाला बाहीवर डिझाईन देखील दाखवणार आहे. एकदम डिटेलमध्ये डिझाईन तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आता हे बॅकपॅडचे बघा, छोटासाच गडा मी इथं घेतलेला आहे आणि त्याला गडपट्टी लावत आपण बॅकपॅड तयार केलं. आणि जो उतार असतो शोल्डर उतार तो मी इथं दिलेला आहे. मी जसं की तुम्हाला सांगितलं की स्टिचिंगच्या वेळेस मी उतार देणार आहे. नॉर्मल असा मी पाव ते 1/2 इंचाचा उतार दिला. फ्रंट आणि बॅक मी मॅच करते
हा जो आहे तो संपूर्ण आपला चेकिंग टाइम आहे. इथं सर्व पार्ट जे आहेत ते आपल्याला चेक करून घ्यायचे असतात. कमरेच्या चौथा बरोबर येतोय का, छातीच्या चौथा बरोबर येतोय का, उंचीला ब्लाऊज बरोबर येतोय का, किंवा आर्म होल जे आहेत आपले मुंडाखोली मागचा पुढचा बरोबर येतोय का, मग शोल्डर अटॅच करायची, परत अजून शोल्डर अटॅच झाल्यानंतर आपल्याला चेकिंग करायची असते. आता आपण इथं दापटीप टाकून घेणार आहेत. दोन्ही बाजूला शोल्डर अटॅच केल्यानंतर आपण दापटीप बॅक पार्टवरती टाकतोय. लक्ष असू द्यायचं की दापटीप देखील जर देते मी तर कुठल्या साईडला आपली दापटीप येते, जो जॉईंटवाला पार्ट आहे मार्जिनवाला तो आपला मागे जातोय. आता आपलं हे संपूर्ण बॉडी पार्ट अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेला आहे. बघू शकता किती सुंदर लुक आपल्याला इथं मिळालेला आहे ब्लाऊजसाठी. तर फ्रंट आणि बॅक स्पेशल मी केलेला आहे आणि इथं नॉर्मल असा सेप मी फ्रंट पार्टला दिलेला आहे. एकदम छान असं बॅक आणि फ्रंट आपलं सोबतच व्यवस्थित आलेलं आहे. आता आपण संपूर्ण ब्लाऊजचं बॉडी पार्ट बाजूला ठेवलेलं आहे आणि स्लीव्हसाठी डिझाईन करतोय. 2 इंच रुंदीला, 2.5 इंच उंचीला असं मी कॅनव्हस पेपरचा पीस घेतला छोटा आणि त्याला घडी घालत आता इथं वरती 1/2 इंचावर मी पॉईंट लावला. ही वाली बाजू 1 इंच आहे पूर्ण. असं नॉर्मल असं क्रॉस करत आपण परत इथं क्रॉसमध्ये मार्किंग करणार 1/2 इंचाच्या पॉईंटपर्यंत, की जेणेकरून आपला जो शो करायचा आहे त्यासाठी आपण इथं कॅनव्हस पेपर कट करू शकू. बघू शकता अशा पद्धतीने आपण 2 पीस कट केले. आता साडीचा हा छोटासाच कापड आहे इथं शिल्लक राहिलेला, कारण आपण अजून 2 लांब पट्ट्या कट केल्या त्या स्लीव्ह डिझाईनसाठी. याच्यावरून आपलं ट्रान्सपरंट दिसत नव्हतं म्हणून मी डायरेक्ट चिपकून घेतलेलं आहे साडीच्या कापडवर, कारण काठाची बाजू होती म्हणून. या खाली आपण एक अस्तर घेतलेलं आहे. सुरुवात बघा अशी वरून करायची आहे, पॉईंट टू पॉईंट टिप टाकायची आहे. जसा आकार आहे तशा आकाराने टिप टाकायची. एक्स्ट्रा पार्ट कट करत आपण आता इथं कट लावून घेणार. आणि पलटवण्यासाठी कसा पर्याय आहे तर अस्तर, फक्त अस्तरला आपण कट लावला आहे. अस्तरवरती आपण बरोबर 1/2 पर्यंत कट लावून घेतला, म्हणजे की जेणेकरून आपल्याला पलटवण्यासाठी खूप सोपं असं झालेलं आहे ते. जर का तुम्ही असं पलटवण्याचा प्रयत्न केला असं थोडं अवघड गेलं असतं आणि मग अशामध्ये आपलं कॅनव्हस देखील गोळा होण्याची शक्यता असते, म्हणून असा मी मधून कट लावला. कारण आपण त्याला वरून टिप टाकणारच आहे तशी पण, आणि आपलं ते अस्तर कट केलेलं देखील आपलं कवर इथं होणार आहे बरोबर. खूप सोप्या सोप्या ट्रिक मी तुम्हाला नेहमी देत असते, बघू शकता. आता इथं मी 2.5 इंच रुंदीला ही साडीच्या कापडची जी आहे ती लांब पट्टी घेतलेली आहे. स्लीव्स घ्यायची आहे आपल्याला, बाही कटिंग केलेली जी आहे ती. बाहीची उलट बाजू आहे, उलट बाजूवर मी साडीचा असा कापड ठेवून घेतलेला आहे जो की आता वरून तुम्हाला उलटत दिसत असेल आणि शिद्या बाजूवरून तो शिदा येणार आहे. अशा पद्धतीने इथं आता आपण शिद्यावर फोल्ड करत डायरेक्ट शिद्यावरूनच आपण दापटीप टाकणार आहे. दोन्ही कापड सोबत घेत आपण खाली एकदम काठावरून टिप टाकू, कारण बघा साडीचा जो कापड आहे तो एकदम विरड आहे. साडी म्हटल्यावर एकदम बारीक कापड आहे साडीतला, ट्रान्सपरंट दिसतोय. तर त्याला आपल्याला अजून फोल्ड करायचं आहे की जेणेकरून लुक परफेक्ट मिळायला हवा. इथं आता आपण जो पॅच बनवला तो एकदम सेंटरला अटॅच करायचा आहे, म्हणून मी सेंटर पॉईंट लावला आणि 1 इंच आपल्याला बॉटम पट्टी घ्यायची आहे स्लीव्हसाठीही, म्हणून मी बरोबर 1 इंच मोजत कापड जो आहे तो आतमध्ये फोल्ड करते व्यवस्थित. असं ॲडजस्टमेंट करायचं आहे. हवं तर तुम्ही इथं पिन लावून सेट करून घेऊ शकता. सुरुवातीलाच तुम्ही पिनांनी सेट करून घ्या. बघू शकता एकदम सेंटरला आपला हा जो आहे तो पॅच आलेला आहे, याच्यावर देखील मी टिप
टाकून घेतलेले आहे। दोन्ही बाह्या मी सारख्या तयार केल्या। आता आपण इथं शोल्डरला बघा, परत अजून आकार आपण दिलेला आहे जो एक्स्ट्रा वाटला मला ते। इथं आपण सेंटरपासून अशी बाही बरोबर लावून चेक करणार, बरोबर येते का। हा कापड थोडा लवचिक आहे तर थोडीशी बाही ह्या बाजूला आणि त्या बाजूला, दोन्ही बाजूला माझी थोडी थोडी बाही जास्तीची आलेली आहे। तर मी सेम पद्धतीने म्हणजे सेंटरपासूनच आपण सुरुवात केली असं तुम्ही बघू शकता। किंवा जर का तुम्हाला असं हाताने ॲडजस्टमेंट जमत नसेल तर तुम्ही मधूनच सुरुवात करा शोल्डरच्या सेंटरपासून। जेव्हा आपण बाहीवर डिझाईन बनवत असतो तेव्हा आपल्याला बाही डिझाईन बरोबर शोल्डरच्या मधोमध यायला हवी, म्हणून शोल्डरच्या सेंटरपासून आपल्याला सुरुवात करायची असते। माझी नेहमीची सवय आहे म्हणून बघा मी बरोबर लावून घेतली। आता परत मी शोल्डरवर घडी घालत आता इथं बाही स्टिचिंगसाठी घेतलेली आहे। सर्वप्रथम शिड्यावरून टिप टाकते, म्हणजे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो बघा बरोबर आपला बाहेर इथं निघालेला आहे, तो आपण कट करून घेणार। बघू शकता बाईचं एवढं कापड एक्स्ट्रा आलं ते मी कट करते। ह्या सर्व गोष्टींची आपल्याला स्टिचिंग करत असताना काळजी घ्यायची असते। जेव्हा तुम्ही वारंवार कटिंग म्हणजे स्टिचिंग करत असताना व्यवस्थित फिनिशिंगने कटिंग करणार तेव्हा तुमच्या ब्लाऊजला खूप सुंदर अशी फिनिशिंग मिळणार आहे। खूपच मैत्रिणीचं असं म्हणणं असतं की ताई आम्हाला फिनिशिंग नाही किंवा आम्हाला फिनिशिंग जमत नाही, तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी फॉलो करा म्हणजे तुम्हाला नक्कीच फिनिशिंग जमणार आहे। खूपच महत्त्वाचे आणि एकदम बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत इथं सांगितलेल्या आहेत। माझी पद्धत अशी आहे ब्लाऊज फिटिंग करण्याची, शिद्यावरून एक टिप, नंतर मध्ये पाव इंचावरून एक टिप, त्यानंतरच मी कमरेचं माप मोजत असते। कमरेचं माप मोजून जेवढं एक्स्ट्रा आलं माझे, समजा की माझे इथं 4 इंच जर आलेले आहे, 4 निम्मे 2, 2 निम्मे 1 असा मी खाली कमरेवर एक पॉइंट दिला। वरती आपण छातीचा 4था मोजलेला आहे मुंड्यामध्ये पहिल्या हुकपासून, आणि खाली इथं दंडघेर मोजून घेतलेला आहे। पहिलीच टिप माझी फिटिंगची असते, त्यानंतर त्याच्या शेजारी आपल्या एक्स्ट्राच्या मार्जिनच्या टिपा असतात। तर सेम पद्धतीने मी दोन्ही बाजूला फिटिंग करणार आहे। तर दोन्ही बाजूने आपली सारखी फिटिंग झाली। इथं ब्लाऊज फायनली आपलं पूर्ण तयार झालेलं आहे। बघू शकता तुम्ही ब्लाऊजची एकदम एक नंबर अशी फिटिंग झालेली आहे आणि ब्लाऊजची घडी देखील एकदम परफेक्ट अशी आलेली आहे। तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल किंवा महत्वाचं वाटलं असेल तुम्हाला, तुमचे जे प्रॉब्लेम होते ते तुमचे दूर झाले असतील, तर नक्कीच व्हिडिओला मात्र लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर पहिल्यांदाच आले असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवेज सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।